उपसभा थोड़ा अथवा कला उपसभा समितीचे उपसभापती सभापती पदाची आज निवडणूक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस ही या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले आहे। शिवसेनेचे 7 सदस्य आहेत। शिवसेनेने सभापती पदासाठी ललिता चव्हाण यांचा अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर काँग्रेसचे उदयजी भोपे यांचा उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। शिवसेना आणि काँग्रेस यांची या ठिकाणी युती झालेली पाहायला मिळते। माझ्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत परिस्थिती नेमकी काय आहे। माऊलीजी आपण काय सांगाल? पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची आज निवड आहे। जनतेने जो कौल दिला आहे तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांना माहिती आहे, ग्रामस्थांना माहिती आहे। खरं तर ज्या पद्धतीने जनतेने कौल दिला, आता निवडणुका संपल्यात तालुक्याच्या राजकारणामध्ये आपल्याला जनतेने दिलेला कौल मान्य करून पुढे जाणं गरजेचं आहे असं मला वाटते। आणि त्या नैसर्गिक न्यायाच्यानुसार शिवसेनेचं जे बलाबल होतं, ज्या पद्धतीनं कारभार आपल्याला पुढे 5 वर्ष चालवायचा आहे, तो कौल मान्य करून आम्ही आज पुढे जात आहोत। आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की शिवसेनेचे 7 पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहेत। खरं तर 50% बहुमत आहे आणि बहुमतासाठी जी आवश्यकता होती तुम्हाला सगळ्यांना, या तालुक्यात सगळ्यांना माहिती आहे, मागच्या 5 वर्षापूर्वी देखील शिवसेना आणि काँग्रेस सहयोगी म्हणून एकत्र काम केले आणि चांगल्या पद्धतीनं पंचायत समितीत काम केले आणि नियतीने तोच न्याय दिला, तो न्याय पुढे घेऊन आम्ही चाललो। तुम्ही काँग्रेसला बरोबर घेतले काय सांगाल? काय सगळ्यांना माहिती आहे, घेतले काहीच नाही चांगलं। काँग्रेसला बरोबर घेतलं मी त्यांना तुम्ही उपसभापतीसाठी पाठिंबा देणार आहे 100% विषयच आहे। हिराताई, पुन्हा एकदा पंचायत समितीवर भगवा पडकले, आपण काय सांगाल? नाही, शिवसेनेच्या बाबतीत बोलायचंच नाही, कारण गेले 5 वर्ष शिवसेनेने चांगल्या पद्धतीने पंचायत समितीमध्ये कारभार केला आहे, तो जनतेला मान्य आहे आणि म्हणून आता हा दुसऱ्यांदा भगवा फडकतोय, तो जनतेच्या आशीर्वादाने सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर। ललिताताई चव्हाण, आपण जुन्नर पंचायत समितीच्या सभापती होणार आहात, काय सांगाल आपण? नक्कीच महिलांसाठी सर्वांसाठीच आम्ही योग्य असे निर्णय घेऊन चांगले करू। जुन्नर पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकलेला आहे। काँग्रेसनेही शिवसेनेला मदत केली आहे, काँग्रेसच्या वाट्याला उपसभापती बदलले, माझ्यासोबत काँग्रेसचे उदयजी भोपे आहेत, त्यांना उपसभापती पद मिळालं आहे। आपण जाणून घ्या, उदयजी तुमचं अभिनंदन, काय सांगाल तुम्हाला उपसभापतीपद मिळाले? जनतेचा कौल आणि आमचे सगळे विचार एकत्र करून आम्ही आता जे उपसभापती दिले ह्याचं आम्ही चांगल्या कामासाठी पारदर्शक कारभार करून चांगले निर्णय घेऊ आणि निश्चितच तालुक्याचा विकास करू ही ग्वाही देतो। आपण पाहतोय या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आलेले आहे, दोन्ही हातात हात घालून तालुक्याचा विकास करू असा दावा केलेला आहे। पाहूया जुन्नर पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कितपत न्याय मिळतोय।